आणि हेच कारण होतं की आमच्या घरी कोणी आलेली आहे काही आई हेच कारण आहे की कोणी आले नाही म्हणून तुमच्या घरोघरी महालक्ष्मी बसता म्हणून तुमच्या घरी कोणी येत नाही. आणि मी काऊन येते कारण की आमच्या घरी महालक्ष्मी असते म्हणून मी येते. जसं माझं आजीच आपल्या आजी असते त्या आजी. नमस्कार सगळ्याला. बघा परी काकीत घेऊ आणि बरू दुसरं आहे माझ्यापाशी. आणि रुदूला थोडं चांगलं लागत नव्हतं आम्ही काल दाखवा तुम्हाला लाईक बेटा. आणि परीने आम्ही दोघं मालिका तोंड सगळं रंगवलं. मालिकाला ताप सुद्धा इथली यात्री आहे कि आपल्या घरी चालतो की तर खूप जणांनी साऱ्याने कमेंट केलं त्या आम्हाला की ताई तुमच्या घरी कोणी येत नाही का जसं जेवण करायला मला. हा हे भांडे खाली बघा तुम्हाला भांडे दाखवते मी. खाली बस भांडे दाखव स्पीडर बस तुम्हाला भांडे दाखवते मी. बघा रुदूने किती पसारा केलेला आहे. आई खालीच बसली सगळी भांडी खाली रुदूने परी आहे झोपे सध्या का आई. आपल्या घरी महालक्ष्मी असतात आपल्या घरी कोणी येत प्रत्येकाच्या घरी. खूप जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही तुमच्या घरी कोणाला जेवण करायला बोलवता नाही का. प्रत्येकाच्या घरी असतात तुमच्या इकडं जेवण करायला कोणी येत नाही म्हणतात. कोण लागायला कोणी येत नाही असं काहून मग ते त्याच्या घरी असते. आपल्या घरचं कोणी सोडून येते का. हा ते बी आहे म्हणा. तुमच्या घरी असता की नाही महालक्ष्म्या तुमच्या आईच्या घरी. मग त्यांच्या घरी कोण जात नाही का. जसं तुमच्या मोठ्या घरी म्हणा तुम्ही काका सुद्धा घरी कोणाच्या घरी नसता का. नाही का मग तिकडे कोणाच्या घरी बसता महालक्ष्मी. फक्त नगरला एकच ठिकाणी. पुरे नगर मध्ये एकच ठिकाणी का. मग हे तुझी मम्मी तुझी बोलत तिकडे जाताना म्हणजे आपल्या जातीवरच्या घरीच बसता का. दुसरी कोणाच्या घरी बसत नाही. आता पाला करा जेवण करून घेतो. जेवण करून बोलवतो जेवायला. मग स्वतः गिप करायला जाता की नाही. जाता का. आमच्या गावासारखंच बाई मग जातात. रोहित तुमच्या घराकडं हो का जातात येतात. नाही तुमच्या घरी बसता का. आमच्या मामाच्या घरी बसतात. तुझ्या आईच्या घरी नाही बसत. नाही. आणि आता समजा तिथे मग कोणी येत नाही का. मग येतो येतो येटातले. हा येतात. त्यांच्या येतात किती जण घरी बसता. त्यांच्या मग आमचे आमचे जे जे नातेवाईक त्यांना बोलवतात जेवायला. हा का. मग स्वयंपाक करायला सुद्धा येत असतील. नाही ते स्वयंपाक करायला नाही येत. भात बुडू लागला वाटतं रोहिणी. नाही फसायला. नाही हे केलं ना फसायला की. रोहिणीने भात टाका सांगितलं रुद्रासाठी तर बुडू लागला वाटतं. लागला की बारीक गॅस कर. बारीक गॅस कर बाई. झाकण ठेव बाई. ये बाई. तर असं काय आहे तुम्ही सगळ्यांना कमेंट केलं त्यामुळे त्याच्या मला चला तुम्हाला उत्तर द्या. कारण की आमच्या गावात सुद्धा तसंच आहे. आमच्या गावात दोन ठिकाणी बसतात महालक्ष्म्या आणि बाकी कोणाच्या घरी बसत नाहीये. तसं इकडं नाही. इकडं घरोघरी असता म्हणजे घरोघरी सगळ्यांच्याच घरी असता महालक्ष्म्या. जसं तुम्ही कोमलला सांगितलं तर रोहिणीच्या बडे मोठ्या मम्मीच्या घरी बसतात म्हणजे तिच्या काकूच्या घरी म्हणजे मोठी मम्मी म्हणजे हा मोठ्या आईकडं त्यांच्या घरी बसता. आणि इकडं तुम्हाला माहित नाहीये पण घरोघरी महालक्ष्मी असता सगळ्यांच्याच घरी. आणि कोणी कोणाच्या घरी जात नाही. फक्त ज्या जेवण करणं झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येते कुठाच्या दिवशी. तर सगळेजण पाय लागायला म्हणून जाता सगळ्यांच्या घरी एकामेकाच्या घरी. कोणी कसं बसलं पायासाठी. आणि आमच्या इकडं कसं आहे ज्या दिवशी बसते त्या दिवशी कोणी जात नाही. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी इतकी गोंधळ असतो तुम्हाला काय सांगा. 7 वाजता आरती होते आमच्या इकडं. आणि जे 7 वाजेपासून पंगता बसता तर रात्री 12 वाजेपर्यंत पंगता बसता आमच्या इकडं. आणि इकडं तसं काही नाही आहे. आता आपण आईला विचारू ते काय म्हणतात. काय म्हणता बाई. हा आंबिलन कथील कशाला म्हणता म्हणून आईला माहित असेल. कारण की आईच्या म्हणजे म्हणजे कसं मला समजलं कुठं म्हणजे जवारीला बारीक करून घ्यायचं सारखं म्हणजे जवारीला आबडधोबड कुठून घ्यायचं. हा भिजू घालायची. किती दिवस मग ते. दोन दिवस भिजू घालायचं. हा मग भिजू घातली की महालक्ष्मी बसतील त्या दिवशी. शिजून ठेवायचे आणि ते एवढाले मटके आहे ना भरून ठेवायचे महालक्ष्मीच्या पाठीमागे. ते शिजून निसत. हा मग दुसऱ्या दिवशी ती पंक्ती. आणि त्यात ते काही दही गी काही टाकता वाटत ना. त्याच्यात दूध असते साखर असते नाही तर गुळ असते त्याला आंबील. आणि कथील कशा म्हणता मग. कढी सारखी आपली म्हणजे अलगले प्रकार दोन्ही बी. हे आंबट एक गोड असं असतं का. आणि ते केल्याशिवाय म्हणता महाराष्ट्राला पाहिजेच म्हणतात. मग आपल्या घरी का नाही करत आपल्या गावात पद्धतीने. मग
तुमच्या गावात कोणीच करत नाही? तुमच्या गाव नाही, इकडे कोणीच करत नाही? आता आता आल्या आत्या आपल्या घरी करायला भात करून लागला. देवा चांगली होती का? कर कोमल फोन आला वाटत बाई. आराम जातो भैया. दादा बोललेले फोन आले. नमस्कार. नमस्कार. कोमल बघा, कोमल आराम करतात तरी कसं बाईक जात काय रिकाम बसत नाही. चालू काय करली रोहिणी तू? हे अरे करायचे काय टाकणार? खिचडी बघा, खिचडी टाकणार. भाऊ तर घरी नाही मॅडम, मग कसं खिचडी टाकणार? आली पप्पा भाजी झालेली आहे. भाजी झाली छान वांग्याची भाजी झालेली आहे. आणि आज आईने माझ्यासाठी फळ काय केले? सकाळी आईने खीर केली, खव्याची खीर. आणि याच्यात आहे गुलाबजामुन, बघू शकता तुम्ही. कारण की आईचं गाव सात काय नाही काय नाही काही आई थोडी सुद्धा खाती. काय झालं? काय झालं? काय आलं? मग बाई मामा काय आलं? चला चला पाहू, चला काय आलं? पोचाला चला 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 काय आलं? पोचाला चला चला चला. मामाला काय आणलं? मामाला काय आणलं? मामाला काय आणलं? काढा काढा काय काय आणलं? बघा काय काय आणलं. आई पाहू दे आम्हाला हे विट दे. आय कॅडबरी आहे, आईस्क्रीम नाही आहे. ठेव दे फ्रीज मध्ये कॅडबरी. याच्यात काय आहे? याच्यात आहे पापड. आई जांभवी आली वाटते भाऊ ना. ओ माय गॉड, वाकले का? नाही नाही मामा माझी नाही आपल्याला. पडून देऊ आमचा आरती गणपतीची. अरे ते म्हणले होते ना मला काय करतो पोराला आईस्क्रीम आवडते का? आईस्क्रीम खातो तू? आईस्क्रीम खाल्लं टाकू भैया. बेटा तू भी खाते आईस्क्रीम? बेटा तू आधी काय आणू? आईस्क्रीम आणलीस? आणि मॅगी नाही आणायची? 5 किलो. 5 किलो मॅगी. तुला सोन पापडी? आणखीन काय आणू बेटा? आणखीन काय आणू बेटा? काय आणू अजून? तुला काय आणू? तुला बी सोन पापडी का? खाते का तू? बंगाला प्लेट घ्या नाही का? तुम्ही खाली सांडून चाकते पूर्ण. प्लेट घ्या मम्मी, तू प्लेट घे. प्लेट घे. काय बुजण चालू आहे? तो दिवाडाचा फोन आला होता. यांना भुजन आवडत पण आम्हाला तो आवडत. भुजन बी आवडत कच्चे लागत. विचार कोण येणार आपण? हे नाही कच्चे लागत, चांगला कडकड्या. हा पोंगे चांगला मक्याचे असताना कडकड्या. वर जाऊ नको बरं बाई, मनी तर दिवस असले काही बी गोड लागतं. आपल्याला माहिती जसं काही जेवढी आपली युट्यूब फॅमिली त्यांना सगळ्याला माहिती आहे. काय आणलं पाहिलं? माहिती आणलं पण जामा आणलं पाहिली मी. काय खातील म्हणून नेम नाही यांचा दोघी जणीचा दिवस. आवडत त्यांना म्हणून मी जामा आणली. का त्यांना भुजील पापड आवडले मला माहित नाही. आमच्या घरी थापडे आणले असते मी यांना भुजून खायसाठी. थापडे पण मला माहितीच नाही जेवारीच्या. पापड्या नाही, थापड्या. पापड्या म्हणतात थापड्या. बिबड्या बिबड्या त्याला तळता नाही, मोठ्या असतात भाकरीवाणी. तसंच खायचे भुजून भाजून कोण बाई परी के हृदय? हृदय कुठे गेला? हृदय. आणि हेच कारण होतं की आमच्या घरी कोणी आलेलं नाही काही. आई हेच कारण की आपल्याला कोणी आलं नाही म्हणून. तुमच्या घरोघरी महालक्ष्मी बसता म्हणून तुमच्या घरी कोणी येत नाही. आणि मी काहून येते? कारण की आमच्या घरी महालक्ष्मी नसते म्हणून मी येते. जसं माझं आजीच, आपली आजी असते, ती आजी म्हणतात की तू काय करायचं, तू कधी येऊ का नाही येऊ, पण देवासाठी जज म्हणे
कारण तुमच्या घरी नाही म्हणून. आणि आज 4 वर्ष झाले मी यायला लागले, यायला लागले दरवर्षी येते मी. आणि आता पुढच्या वर्षी पाहू, आता या वर्षी नाही हा नाही हा चालत पण आले हाव बिचार. दोन दोन लेकर सांभाळले आहे की नाही त्यांच्याकडे. पुढच्या वर्षी 2 लेकर राहणार आहे. पर्यंत मोठा होऊन जाईल पण तर लहान लहान 2 राहते ना म्हणून. तर चला मग व्हिडिओ काय जास्त मोठा नाही करणार, व्हिडिओ एवढाच करणार आहे. हेच कारण तुम्हाला चालत तुमचे व्हिडिओ शेअर करू द्या, कारण की आमच्या घरी कोणी आलं. खूप सारे जणांनी कमेंट केले की तुमच्या घरी कोणी येत नाही, तुमच्या घरी कोणी आलं नाही का, स्वयंपाक करायला कोणी जेवण करायला आले का तुम्ही तुमच्या दिसायला. हेच कारण होतं. तर चला मग सगळ्यांना जय महाराष्ट्र.